हाय फ्रेंड्स, जकास रेसिपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण चिंचेचे पन्ह बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी चिंच लागणार आहे आणि अर्धी वाटी गूळ। चला तर मग आपण बनवूया। त्यासाठी आपण एका छोटंसं पातेलं घ्यायचं आहे, त्याच्यात चिंच टाकायची आहे एक वाटी आणि हा गूळ टाकायचा आहे एक वाटी। आणि त्याच्यात आपण पाणी घालून 5 तास भिजवायचे ते दोघे वस्तू। चला तर मग आपले 5 तास झालेले आहेत, आपले चिंच आणि गूळ पण व्यवस्थित भिजलेला आहे। आपण आता याला एकत्र करूया। अशाप्रमाणे ही चिंच आणि गूळ व्यवस्थित मॅश करून घ्यायचे आपल्याला। आपले चिंच आणि गूळ व्यवस्थित आता मॅश झालेले आहेत, आपण याला आता गाळणीने गाळून घेणार आहे। या प्रकारे आपण सगळं गाळून घ्यायचंय गाळणीने। तर मग आपलं पन्ह तयार आहे, आपण आता सर्व करायला घेऊ। तर मग आपले पन्ह तयार आहे। उन्हाळ्यासाठी खूप छान असतं हे पन्ह पिलं तर, आपल्याला उन्हाचा त्रास होत नाही। मला जर माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।